I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. तर नमस्कार मित्रांनो, मी रोहन, महाराष्ट्र कारण यूट्यूब चॅनल सर स्वागत आहे. आज आपण कार आहे या ठिकाणी. भरपूर दिवसानंतर आपण इकडला स्टॉक कव्हर करतोय आणि या ठिकाणी गाड्याचा पाहिले तुम्हाला बघतो एम एच 12 पासून पुणेपासून तुम्हाला गाड्या भेटते आणि तुम्हाला वॉरंटी इन्शुरन्स भरपूर तुम्हाला फीचर देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. गाड्याचं बघितलं पूर्णपणे स्क्रॅचलेस गाडी तुम्हाला या ठिकाणी भेटतील उपलब्ध. इंजिन गिअरबॉक्स वॉरंटी देखील तुम्हाला उपलब्ध आहे. चला आपण सरांकडून पूर्ण माहिती घेऊ. नमस्कार, आपण सांगा माहिती द्या पूर्ण शोरूमसोबत. नमस्कार, कार हायमधून बोलतो आहे, अनिल भोसले नाव आहे. आपल्याकडे ज्या गाड्या आहेत ह्या कमी चाललेल्या गाड्या, सिंगल ओनर, एकही गाडी सेकंड ओनर नाही. एखादी गाडी असली तर असेल सेकंड ओनर, बाकी सर्व गाड्या ज्या आहेत त्या सिंगल ओनर आणि सगळ्या गाड्यांचं रनिंग 60-70 हजार किलोमीटरच्या आतमध्ये आहे. बाकी माहिती सगळी सरांनी सांगितलेली आहे आपल्याला, त्याप्रमाणे मी माझ्या गाड्यांची तुम्हाला माहिती देऊ शकतो. सर चालू करा, चालू करू करा. सर सर्वात पहिली गाडी कोणती आहे आपल्याकडे? माझ्याकडे सर्वप्रथम गाडी जी आहे कमीत कमी रेंजची जी आहे ती बीट आहे. बीट 2012ची गाडी, सिंगल ओनर, 77 हजार किलोमीटर, डिझेल व्हर्जन आहे. हिची किंमत आम्ही 2,25,000 रुपये ठेवलेली. ह्या गाडीवर सुद्धा आम्ही लोन करून देऊ शकतो. या गाडीवर देखील आपल्याला लोन भेटतो. लोन करता बीट गाडी आहे, डिझेलमध्ये गाडी आहे आणि गाडी तर पाहिली तुम्ही, ग्रे कलरमध्ये उपलब्ध आहे ठिकाणी. सर लोन किती पर्सेंट होईल या ठिकाणी? ह्या गाडीवरती साधारण 60-70% लोन होईल. 60-70% लोन करता येईल. 60-70% या गाडी तुम्हाला लोन उपलब्ध आहे. बाकी तुम्ही सिबिलनुसार देखील डिपेंड आहे. या ठिकाणी या, तुम्ही सरांशी डिस्कस करा, सर तुम्हाला भेटतील. जेव्हा तुम्ही या ठिकाणी येताल ना, नक्की सांगा महाराष्ट्र कार यूट्यूब चॅनलतर्फे आले किंवा रोहन सरांतर्फे आलेले. नक्की सर तुम्हाला डिस्काउंट देखील देतील आणि तुम्हाला डिस्काउंटही दिलं जाईल. त्यांना पूर्ण सहकार्य करून दिलं जाईल. त्यांच्या ज्या स्वप्न पूर्ण करण्याचे आपण पूर्ण प्रयत्न करू. चला सर पुढची गाडी कोणती? त्यानंतर दुसरी गाडी माझ्याकडे आल्टो 800 आहे, 2014ची सिंगल ओनर, कंपनी फिटेड CNG आहे. गाडीचं रनिंग फक्त 34 हजार किलोमीटर झालेलं आहे. टायर वगैरे उत्कृष्ट कंडिशन, 90% टायर आहेत गाडीचे. आत्ता थर्ड पार्टी इन्शुरन्स आहे गाडीचा. हिची किंमत आम्ही साधारण 3.5 लाख रुपये सांगतो. त्याच्यामध्ये थोडंफार निगोशिएशन करून दिलं जाईल. 3.5 लाख रुपये गाडीची प्राईस आहे आणि गाडी तर पाहिली तर तुम्ही पाहू शकते की नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये तुम्हाला गाडी भेटते या ठिकाणी. चालतं पुढची. ह्यानंतर दुसरी गाडी आहे माझ्याकडे ॲटोमॅटिक व्हर्जनमध्ये आहे, आल्टो K10, 2016ची गाडी, 36 हजार किलोमीटर झालेलं आहे रनिंग फक्त. व्हाईट कलरमध्ये आहे, सिंगल ओनर आणि तिचा पण इन्शुरन्स आहे. आणि तिची किंमत आम्ही 3,85,000 रुपये सांगतो. 3,85,000 गाडीची थोडंफार निगोशिएशन होईल. आल्टो K10 ॲटोमॅटिक, ॲटोमॅटिक व्हर्जन आहे. ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये तुम्हाला गाडी पाहायला भेटते या ठिकाणी. चांगलं ऑप्शन तुम्हाला सिटी जाण्यासाठी, तर चांगली गाडी आपल्याला सिटी यूजसाठी खूप सुंदर गाडी. हायवेला ही 24 ॲव्हरेज देते. सिटीमध्ये साधारण 20-21 असा ॲव्हरेज मिळतो. आणि सिटीमध्ये तिचं चालवणं जे आहे, सिटीमध्ये तिचं विदाऊट गिअर असल्यामुळं ते सुख मिळतं. हायवेला गेल्यानंतर ॲव्हरेजचं सुख मिळतं. दोन्ही फायदे फॅमिली सेगमेंट आणि ॲव्हरेजच्या दृष्टिकोनाने खूप छान गाडी, सुंदर गाडी. या ठिकाणी सरांचा स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतो, सरांना कॉल करा, डिटेल्स घ्या. चला पुढची गाडी. ह्यानंतरची जी गाडी आहे A-Star आहे, ही पण ॲटोमॅटिक आहे. 2012ची गाडी आहे, सिंगल ओनर, गाडीचं रनिंग 24 हजार किलोमीटर झालेलं आहे. ही प्युअर पेट्रोलमध्ये गाडी आहे आणि हिचा CVT गिअरबॉक्स आहे हिला. त्यामुळे ह्या गाडीचा गिअरबॉक्स जो आहे ॲटोमॅटिकमध्ये चालवण्याची मजा BMW होंडा ह्याप्रमाणे आहे. आणि हिची किंमत आम्ही 3,25,000 रुपये सांगतो. थोडंफार निगोशिएशन होईल. गाडीची प्राईस आहे, गाडीचं बिल ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये आणि याही गाडी तुम्हाला लोन उपलब्ध आहे ठिकाणी. तुम्ही सरांना कॉल करा आणि डिटेल्स घ्या. आणि तुम्ही आज ज्या ठिकाणी इथं येताल ना, नक्की सरांना सांगा महाराष्ट्र कार यूट्यूबतर्फे आलेलं. चला पुढची कोणती गाडी आपल्याकडे? ह्यानंतर वॅगनार आहे. वॅगनार 2013ची ओरिजिनल कलरमध्ये गाडी आहे, जिचं रनिंग फक्त 55 हजार किलोमीटर झालेलं आहे. VXI मॉडेल, त्याच्यामध्ये चारही पॉवर विंडो, पॉवर स्टेअरिंग, AC, डिफॉगर, फॉग लाईट हे सर्व आहे. सिल्वर कलरमध्ये गाडी आहे. थर्ड पार्टी इन्शुरन्स चालू आहे गाडीचा. हिच्यावर सुद्धा लोन होईल, पण हिचा रेट जो आहे तो आम्ही फिक्स ठेवलेला आहे, 3,65,000 रुपये, नॉट निगोशिएबल. ह्याच्यामध्ये किंमत काहीही कमी केली जाणार नाही. ही एक गाडी आहे, लोन करून देता येईल. करून देता जर गाडी बघितलं तर चांगल्या कलरमध्ये उपलब्ध आहे ठिकाणी. आणि सरांनी सांगितलं तर लोन उपलब्ध आहे आणि गाडीची प्राईस निगोशिएबल असणार. ही फक्त ही एकच सर गाडी?
आता ही एकच आहे, अशी निगोशिएशन नाही, एकच रे. बाकी सर्व गाड्या तुम्हाला निगोशिएबल प्राइस मध्ये भेटतील, करता येईल, करता येतील. फक्त ही जी गाडी आहे आपल्याला निगोशिएबल नाही करता येणार, तर सर डिटेल्स घ्या सरांकडनं, गाडी पहा सर. पुढची कोणती गाडी? त्यानंतर दुसरी एक वॅगन आर आहे, 2012 गाडी आहे, सिंगल ओनर आहे, त्याला कंपनी फिटेड CNG आहे. हिचं रनिंग 90,000 किलोमीटर झालेलं आहे. हिचे टायर कंडिशन थोडेसे वीक आहेत, म्हणजे तुम्हाला घेतल्यानंतर थोडाफार खर्च करावा लागणार. मी बाकी लोकांसारखं सांगणार नाही की माझ्याकडे ह्या गाडीमध्ये, पण रनिंग जे आहे ह्या गाडीचं जेन्युइन 90,000 किलोमीटर झालेलं आहे, कंपनी फिटेड CNG. हिची अपेक्षा ठेवलेली आम्ही 3,70,000 रुपये, ह्याच्यामध्ये निगोशिएशन करता येईल. ही एक 70,000 प्राईस आहे कंपनी फिटेड CNG गाडी आपल्याकडे या ठिकाणी भेटते तुम्हाला. जर बरं मार्केटला जर पाहिलीत ना, CNG गाडीची खूप मागणी असते, या ठिकाणी उपलब्ध आहे. नक्की सरांना डिटेल्स घ्या आणि तुम्ही गाडी पाहू शकता. पुढची कोणती गाडी? त्यानंतर मायक्रा आहे, निसान मायक्रा, 2015 गाडी, SV मॉडेल आहे. हे ह्याला सिंगल एअरबॅग आहे, सिंगल एअरबॅग. रनिंग हिचं खूप कमी आहे, फक्त 36,000 रनिंग झालेलं आहे. आणि हिची प्राईस आम्ही ठेवलेली 3,50,000 रुपये, पेट्रोल मॅन्युअल गिअरबॉक्स. सुंदर लाख रुपये गाडीची प्राईस ठेवलेली. पण कम्पॅरिझन जर का केलं ह्या गाडीच्या बाबतीत, तर स्विफ्ट बरोबर हिची बरोबरी केली जाते. दोन्हींचं इंजिन 1300 CC असतं, स्विफ्टचं पण 1300, पण ह्याच मॉडेलची स्विफ्ट घ्यायला गेलो तर आपण 5.5 लाख रुपयाला मिळते. त्यापेक्षा ही गाडी आपल्याला परवडण्यासारखी आहे सर्वसामान्यांसाठी. ही 3.5 लाखामध्ये आम्ही देतोय, जेन्युइन गाडी आहे, सुंदर आहे, सिल्वर कलरमध्ये. ही देखील तुम्ही गाडी पाहू शकता, निसान मायक्रा गाडी आहे, गाडी सिल्वर कलरमध्ये या ठिकाणी उपलब्ध आहे, ते देखील तुम्ही गाडी पाहू शकता. चला सर पुढे. त्यानंतर आपल्याकडे आहे ब्रिओ, होंडाची ब्रिओ, 2014 गाडी आहे, 49,000 रनिंग आहे फक्त. एस मॉडेल, SMT मॉडेल म्हणतात त्याला, मॅन्युअलमध्ये आहे. आणि ह्याची किंमत आम्ही सांगतो 3.5 लाख रुपये. हिचा पण थर्ड पार्टी इन्शुरन्स चालू आहे, जेन्युइन गाडी आहे, कंपनी हिस्ट्री आहे हिची, आपण चौकशी करू शकतो त्याच्यामध्ये. पुढची सर गाडी कोणती? त्यानंतर माझ्याकडे आहे स्विफ्ट, 2017 गाडी, 34,500 किलोमीटर रनिंग झालेलं, ग्रे कलरमध्ये गाडी, VX आहे. ह्या गाडीची अपेक्षा आहे आमची 5,80,000. ह्याच्यावरती लोन पण करता येईल, थर्ड पार्टी इन्शुरन्स चालू आहे गाडीचा. आता ते इन्शुरन्स देखील उपलब्ध आहे गाडीवर, लोन देखील उपलब्ध आहे. 80-90% लोन होईल, 80-90 लोन तुम्हाला तोरून देतील. बाकी सर तुमचं सिव्हिलनुसार आपण या ठिकाणी करू. आणि गाडीचा पाहिलं स्विफ्ट आहे आणि ग्रे कलरमध्ये, आणि गाडी पूर्णपणे स्क्रॅचलेस आहे. भरपूर लोकांना स्विफ्ट, कारण की मार्केटला स्विफ्ट भेटत नाही, भरपूर जणांकडं गाडी डीलरकडेच नाही आहे, कमी चाललेली. कमी, हां, गाड्या मिळतात पण कमी चाललेली. सर रनिंग किंवा रफ यूज. आणि आता जे आपल्या गाडी पहिली टायर कंडिशन, टायर कंडिशन 34,500 किलोमीटरमध्ये कस्टमरने टायर बदललेले आहेत, त्यामुळे इथून पुढे 40,000 किलोमीटरपर्यंत तिला टायर बदलण्याची वगैरे गरज पडणार नाहीये. तर ही देखील तुम्ही गाडी पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून, चांगल्या कंडिशन. त्यानंतर माझ्याकडे डिझेल व्हर्जनमध्ये प्रीमियम कारमध्ये आहे, BMW 320 टॉप एंड मॉडेल आहे, हायलाईन मॉडेल आहे, 77,000 रनिंग आहे, गाडी 2008 पण प्राईस आम्ही तिची अपेक्षा ठेवलेली 6.5 लाख रुपये. 6.5 लाख रुपये ही एक गाडी आहे, फर्स्ट ओनर गाडी आहे. ह्यानंतर तुम्ही पण सांगू शकता त्याच्यामध्ये. सर पुढची गाडी कोणती आहे आपल्याकडे? ह्यानंतर माझ्याकडं डिझेलमध्येच BMW प्रीमियममध्ये आहे 530. ही सिंगल ओनर, सॉरी सेकंड ओनर आहे गाडी. गाडीचं रनिंग 55,000 किलोमीटर झालेलं आहे आणि हिची प्राईस आहे 9,75,000 रुपये. 2010 गाडी आहे, सिल्वर कलरमध्ये. तर ही एक गाडी पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून. जर गाडी तर पाहिलीत ना, पूर्णपणे डिझेलमध्ये आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आतमध्ये गाडी पूर्णपणे तुम्हाला लक्झरी तर भेटतीच. ही गाडी सनरूफ देखील तुम्हाला या गाडीमध्ये भेटते तुम्हाला. हे देखील तुम्ही टॉप एंड वर्जन आहे, दोन्ही पण टॉप एंड वर्जन. ह्याच्यामध्ये सगळे फीचर्स आहेत, फीचर्स भेटतील तुम्हाला, फीचर लोड गाडी आहे. जर तुम्हाला प्रीमियम सेगमेंटमध्ये गाडी घ्यायची असेल ना, ते देखील आपल्याकडे उपलब्ध. कमी बजेटमध्ये प्रीमियम सेगमेंटमध्ये आहे गाडी. तुम्हाला स्क्रीनवर सरांचा नंबर दिसतो, या ठिकाणी कॉल करा. आणि आजचा आपला सर्व स्टॉक होता एवढंच, आता सध्या तरी हाच आहे. परत 8-15 दिवसांत आपण प्रत्येक वेळी टाकू, नवीन स्टॉक येत राहतो प्रत्येक वेळी. आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला आजचा आपला एवढा स्टॉक होता सर. अजून काय ऑफर? आणखी माझ्याकडं ह्या आठवड्यामध्ये 5-6 गाड्या येणार आहेत. 5-6 गाड्या, त्यामध्ये थार असेल ॲटोमॅटिक न्यू शेपमध्ये, थार असेल, टियागो असेल, स्विफ्ट असेल डिझेल, ह्या अशा प्रकारच्या गाड्या आहेत आणखी. हां, ते देखील आपण टाकू थोड्या दिवसानंतर. नक्कीच, तोपर्यंत आपल्या यूट्यूबवर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ बघण्याचा धन्यवाद. भेटू अशा नवीन एक व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघण्याचा प्रत्येक धन्यवाद. नमस्कार.